म्हणजे बाय बॅटरी वाचे मी चढवीन मी चढवीन सावकत चल सावकत चल जास्त आहे नको गो चल सरळ कोण थांबतोय तू गाडी उभी कर जिल्ह्याचा तळा तालुका आहे हा अतिशय दुर्गम तालुका आहे आणि या तालुक्यामध्ये रोजगाराचं कुठलंही साधन नाही आहे. शेती हा व्यवसाय आहे पण शेती पण फक्त पावसाळीच केली जाते कारण का इथे पाण्याचा खूप प्रादुर्भाव आहे. त्याच्यामुळे इथे रोजगाराचं साधन नसल्यामुळे आपसूक तरुण जी मंडळी आहे ती मुंबई किंवा इतर मोठ्या शहरांकडे गेली आणि हे गाव तळा तालुका पूर्ण ओस पडत गेला. आणि आत्ता जर का तुम्ही लोकसंख्या बघितली तर 41,000 लोकसंख्या तालुक्याची होती जेव्हा जनगणना झाली तेव्हा. आणि आता जर का तुम्ही ॲक्च्युली इथे जर का बघितलं तर ही जी लोकसंख्या आहे ती फक्त 15,000 ते 14,000 इतकीच लोकसंख्या तळा तालुक्याची आहे आणि रोजगाराचं कुठलंही साधन नाही. आणि आम्ही जे रोजगार कराय आम्ही जे व्यवसाय करायचो या लोकांचं जे मायग्रेशन झालं जी लोकं मुंबई किंवा पुण्यासारख्या ठिकाणी शहराकडे ॲट्रॅक्ट झाली रोजगारामुळे त्यांच्यामुळे आमचे जे स्थायिक आम्ही जी ते व्यवसाय करायचो त्या व्यवसायाचं पण काही थोडी परिस्थिती खालावली. त्यामुळे विचार केला की असं काहीतरी करूया जेणेकरून सरकारचं म्हणा किंवा इतर कंपन्यांचं म्हणा की लक्ष इथे केंद्रित होईल. कारण का शहरामध्येच अशा वस्तू तयार होऊ शकतात असं नाही आहे. तुम्ही खेडोपाडी जरी गेलात तरी असे लोक आहेत की ते अशा वस्तू किंवा असे काही साधनं बनवू शकतात. तर कंपन्या किंवा शासन ह्यांनी यांच्या जर काही लक्षात आलं की गाव पातळीवरती सुद्धा अशा काही गोष्टी घडतात तर त्याने करून इथे कुठल्या तरी प्रकारचा रोजगार निर्माण व्हावा या दृष्टिकोनातनं हा पहिला विचार करून आम्ही ही गाडी बनवली. उतर 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 हा राईट खाली Thank you.
चौक चल कोरोनाचा जो प्रादुर्भाव झाला रायगड जिल्ह्यामध्ये व इतर भागात सुद्धा आणि कोकणामध्ये निसर्ग चक्रीवादळ आलं ह्याच्यामध्ये माझ्या व्यवसायाची परिस्थिती एकदम खराब झाली आणि रायगड जिल्ह्यातला तळा तालुका जो आहे हा अतिशय दुर्गम तालुका आहे आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं रोजगाराचं साधन नाही आहे आणि काहीतरी नवीन करायचं म्हणून आणि त्याच्यातून रोजगार निर्मिती करायची व्हायला पाहिजे अशा उद्देशाने मी एक इलेक्ट्रिक जीप तयार केली. पहिल्या दोन जीप तयार केल्या त्या काही सक्सेस झाल्या नाही पण ही तिसरी जीप जी आत्ता आपल्यासमोर आहे ही पूर्णपणे सक्सेस झालेली आहे. ह्याच्यामध्ये 4 बॅटरी आहेत, 1250 वॅटची मोटर लावलेली आहे आणि साधारण 30 ते 35 रुपयामध्ये ही 80 ते 90 किलोमीटरचा प्रवास करू शकतो. ह्या गाडीचं जे वजन आहे आत्ता साधारणतः 350 किलोपर्यंत हिचं वजन आहे. हिला संपूर्णपणे अरेंजमेंट केलेली आहे म्हणजे हँडब्रेक आहे, ब्रेक आहे, ॲक्सिलेटर आहे, शिवाय हॉर्न आहे, अजून इंडिकेटरसुद्धा आहेत, हेडलाईट आहेत, म्हणजे जे काही सामान्य गाडी चालवण्यासाठी जे काही आवश्यकच्या गोष्टी आहेत ह्या संपूर्ण या गाडीमध्ये आम्ही लावलेल्या आहेत. ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं प्रदूषण नाही कारण त्याच्यामध्ये कुठलं इंजिन नाही आहे, कुठला कार्बोरेटर नाही, काहीच नाही, फक्त 4 बॅटरी आहेत, 1 कंट्रोलर आहे आणि 1 मोटर आहे. ही गाडी पूर्णपणे सक्सेस झालेली आहे आणि ही पूर्णपणे इथेच बनवली आहे. विशेष म्हणजे ह्याच्यासाठी फक्त 4 हत्यारांचा वापर करण्यात आला आहे. एक वेल्डिंग मशीन, दुसरं कटर, तिसरं ड्रिल मशीन आणि चौथं रिबीट मशीन. ह्या 4 मशीनच्या व्यतिरिक्त ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं मशीन आमच्याकडे उपलब्धच नव्हतं त्यामुळे आम्ही ते वापरलं नाही पण ह्या 4 मशीनचा वापर करूनच आम्ही पूर्णपणे गाडी तयार केली. पहिली आम्ही याची सुरुवातीला चॅसी बनवली आणि चॅसी बनवल्यानंतर ती चालून बघितली तर ती सक्सेस झाली. मग नंतर विचार केला की कशा प्रकारे काय त्याच्यावरती चॅसीवरती डेव्हलपमेंट करता येईल, आपल्याला काय बनवायला लागेल. तर घरच्या घरीच आम्ही पूर्णपणे याचा जो पत्रा आहे हा इथनंच घेतला, लोकलमधनं. काही सामान इथनं भंगारमधनं जमा केलेलं आहे, 50% सामान याच्यातलं भंगारमधलंच आहे आणि हे बनवल्यानंतर कलरसुद्धा आम्ही इथेच दिलेला आहे. आणि ह्याचे जे टायर आहेत हे टायर आम्ही मोटरसायकलचे वापरले कारण का त्याचं कारण असं आहे की जेव्हा आपण एखादी जीप बघतो तेव्हा तिथे टायर जरा मोठे लागतात पण जर का ओरिजिनल जीपचे आपण जर का टायर लावले तर त्याच्यामधनं आपली बॅटरीची खपत लवकर होईल, म्हणजे तिला ताकद जास्त लागेल. ह्या कारणाने आम्ही हिला आल्टर करून पूर्णपणे मोटरसायकलचे टायर लावलेले आहेत, म्हणजे पल्सरचे टायर हिला लावलेले आहेत आणि ही आत्ता ताशी 30 ते 35 या वेगाने धावते. पहिली आम्ही ह्याची सुरुवातीला चॅसी बनवली आणि चॅसी बनवल्यानंतर ती चालून बघितली तर ती सक्सेस झाली. मग नंतर विचार केला की कशा प्रकारे काय त्याच्यावरती चॅसीवरती डेव्हलपमेंट करता येईल, आपल्याला काय बनवायला लागेल. तर
घरच्या घरीच आम्ही पूर्णपणे याचा जो पत्रा आहे हा इथनंच घेतला, लोकलमधनं. काही सामान इथनं भंगारमधनं जमा केलेलं आहे, 50% सामान याच्यातलं भंगारमधलंच आहे. आणि हे बनवल्यानंतर कलरसुद्धा आम्ही इथेच दिलेला आहे. आणि ह्याचे जे टायर आहेत, हे टायर आम्ही मोटरसायकलचे वापरले, कारण का त्याचं कारण असं आहे की जेव्हा आपण एखादी जीप बघतो तेव्हा तिथे टायर जरा मोठे लागतात. पण जर का ओरिजिनल जीपचे आपण जर का टायर लावले तर त्याच्यामधनं आपली बॅटरीची खपत लवकर होईल, म्हणजे तिला ताकद जास्त लागेल. ह्या कारणाने आम्ही हिला अल्टर करून पूर्णपणे मोटरसायकलचे टायर लावलेले आहेत, म्हणजे पल्सरचे टायर हिला लावलेले आहेत. आणि ही आता ताशी 30 ते 35 या वेगाने धावते. पहिली आम्ही ह्याची सुरुवातीला चॅसी बनवली, आणि चॅसी बनवल्यानंतर ती चालून बघितली तर ती सक्सेस झाली. मग नंतर विचार केला की कशा प्रकारे काय त्याच्यावरती चॅसीवरती डेव्हलपमेंट करता येईल, आपल्याला काय बनवायला लागेल. तर घरच्या घरीच आम्ही पूर्णपणे याचा जो पत्रा आहे हा इथनंच घेतला, लोकलमधनं. काही सामान इथनं भंगारमधनं जमा केलेलं आहे, 50% सामान याच्यातलं भंगारमधलंच आहे. आणि हे बनवल्यानंतर कलरसुद्धा आम्ही इथेच दिलेला आहे. आणि ह्याचे जे टायर आहेत, हे टायर आम्ही मोटरसायकलचे वापरले, कारण का त्याचं कारण असं आहे की जेव्हा आपण एखादी जीप बघतो तेव्हा तिथे टायर जरा मोठे लागतात. पण जर का ओरिजिनल जीपचे आपण जर का टायर लावले तर त्याच्यामधनं आपली बॅटरीची खपत लवकर होईल, म्हणजे तिला ताकद जास्त लागेल. ह्या कारणाने आम्ही हिला अल्टर करून पूर्णपणे मोटरसायकलचे टायर लावलेले आहेत, म्हणजे पल्सरचे टायर हिला लावलेले आहेत. आणि ही आता ताशी 30 ते 35 या वेगाने धावते. रायगड जिल्ह्याचा तळा तालुका आहे हा अतिशय दुर्गम तालुका आहे, आणि ह्या तालुक्यामध्ये रोजगाराचं कुठलंही साधन नाही आहे. शेती हा व्यवसाय आहे, पण शेती पण फक्त पावसाळीच केली जाते, कारण का इथे पाण्याचा खूप प्रादुर्भाव आहे. त्याच्यामुळे इथे रोजगाराचं साधन नसल्यामुळे आपसूक तरुण जी मंडळी आहेत ही मुंबई किंवा इतर मोठ्या शहरांकडे गेली, आणि हे गाव ताळा तालुका पूर्ण ओस पडत गेला. आणि आत्ता जर का तुम्ही लोकसंख्या बघितली तर 41,000 लोकसंख्या तालुक्याची होती जेव्हा जनगणना झाली तेव्हा. आणि आता जर का तुम्ही ॲक्च्युली इथे जर का बघितलं तर ही जी लोकसंख्या आहे ही फक्त 15 ते 14 हजार इतकीच लोकसंख्या ताळा तालुक्याची आहे. आणि रोजगाराचं कुठलंही साधन नाही. आणि आम्ही जे रोजगार कराय, आम्ही जे व्यवसाय करायचो, या लोकांचं जे मायग्रेशन झालं, जी लोकं मुंबई किंवा पुण्यासारख्या ठिकाणी शहराकडे ॲट्रॅक्ट झाली रोजगारामुळे, त्यांच्यामुळे आमचे जे स्थायिक आम्ही जिथे व्यवसाय करायचो त्या व्यवसायाचं पण काही थोडी परिस्थिती खालावली. त्यामुळे विचार केला की असं काहीतरी करूया, जेणेकरून सरकारचं म्हणा किंवा इतर कंपन्यांचं म्हणा की लक्ष इथे केंद्रित होईल. कारण का शहरामध्ये असे या वस्तू तयार होऊ शकतात असं नाही आहे. तुम्ही खेडोपाडी जरी गेलात तरी अशी लोकं आहेत की ते अशा वस्तू किंवा असे काही साधनं बनवू शकतात. तर कंपन्या किंवा शासन ह्यांनी यांच्या जर काही लक्षात आलं की गाव पातळीवरतीसुद्धा अशा काही गोष्टी घडतात तर त्याने करून इथे कुठल्या तरी प्रकारचा रोजगार निर्माण व्हावा या दृष्टिकोनातनं हा पहिला विचार करून आम्ही ही गाडी बनवतो. रायगड जिल्ह्याचा तळा तालुका आहे हा अतिशय दुर्गम तालुका आहे, आणि या तालुक्यामध्ये रोजगाराचं कुठलंही साधन नाही आहे. शेती हा व्यवसाय आहे, पण शेती पण फक्त पावसाळीच केली जाते, कारण का इथे पाण्याचा खूप प्रादुर्भाव आहे. त्याच्यामुळे इथे रोजगाराचं साधन नसल्यामुळे आपसूक तरुण जी मंडळी आहेत ही मुंबई किंवा इतर मोठ्या शहरांकडे गेली, आणि हे गाव ताळा तालुका पूर्ण ओस पडत गेला. आणि आत्ता जर का तुम्ही लोकसंख्या बघितली तर 41,000 लोकसंख्या तालुक्याची होती जेव्हा जनगणना झाली तेव्हा. आणि आता जर का तुम्ही ॲक्च्युली इथे जर का बघितलं तर ही जी लोकसंख्या आहे ही फक्त 15 ते 14 हजार इतकीच लोकसंख्या ताळा तालुक्याची आहे. आणि रोजगाराचं कुठलंही साधन नाही. आणि आम्ही जे रोजगार कराय, आम्ही जे व्यवसाय करायचो, या लोकांचं जे मायग्रेशन झालं, जी लोकं मुंबई किंवा पुण्यासारख्या ठिकाणी शहराकडे ॲट्रॅक्ट झाली रोजगारामुळे, त्यांच्यामुळे आमचे जे स्थायिक आम्ही जिथे व्यवसाय करायचो त्या व्यवसायाचं पण काही थोडी परिस्थिती खालावली. त्यामुळे विचार केला की असं काहीतरी करूया, जेणेकरून सरकारचं म्हणा किंवा इतर कंपन्यांचं म्हणा की लक्ष इथे केंद्रित होईल. कारण का शहरामध्येच असे या वस्तू तयार होऊ शकतात असं नाही आहे. तुम्ही खेडोपाडी जरी गेलात तरी अशी लोकं आहेत की ते अशा वस्तू किंवा असे काही साधनं बनवू शकतात. तर कंपन्या किंवा शासन ह्यांनी यांच्या जर काही लक्षात आलं की गाव पातळीवरतीसुद्धा अशा काही गोष्टी घडतात तर त्याने करून इथे कुठल्या तरी प्रकारचा रोजगार निर्माण व्हावा या दृष्टिकोनातनं हा पहिला विचार करून आम्ही ही गाडी बनवतो.